रात्री दोन महिने झाले, परत मध्ये एका 15 दिवस बंद करावं लागलं कारण परत कोविडचं प्रमाण वाढलं. माई जिम ऑफलाईनच व्हावी अशी खूप इच्छा आहेच आहे आणि असतेच माझी ती, कारण ऑनलाईन ती श्रवण भक्ती किती परफॉर्मेंट होते आणि किती आपण त्याचा उपयोग ॲक्च्युली करून घेतो हे परत, त्यामुळे आता आपण परत भेटतो आणि आय होप की आपण असेच भेटत राहू. आज म्हणजे 8 तारखेला महिला दिन आहे आणि 8 तारखेचं औचित्य साधून खरं तर आज आपण माई जिमला या दोघींना इथे बोलवलं आहे. मी त्या दोघींना एकेरी आगमनीय कारण त्या माझ्या बहिणी आहेत, त्यामुळे देविकाणी रेणुका असंच म्हणे. खूप छान काम करतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि मी जसं म्हटलं असं की खूप चकचकीत दुनियेत राहूनसुद्धा खूप ग्राउंडेड आहेत आणि स्वतःची सगळे मूल्य आणि उचूल जपूनच कामं करतात कुठेही वाद जात नाही. आणि दोघींच्याही सिनेमाला नॅशनल अवॉर्ड्स मिळालेली आहेत, त्यांना वैयक्तिक अवॉर्ड मिळाले आपल्याला मुलांना कळेलच. पण मला असं वाटतं की स्त्रीप्रधान भूमिका या दोघींनी खूप केलेल्या आहेत, तर आपण आता म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने की त्यांना त्यांचा प्रवास कसा झाला हे पण आपण बघूया. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमित्रा भावे यांच्या त्या भाच्या आहेत, सुमित्रा भावे त्यांची मावशी होती आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सुमित्रा भावे या खूप स्त्रीप्रधान किंवा सामाजिक भान घेऊन त्यांनी अनेक सिनेमे केले आणि त्या त्यातला पार्ट होत्या, म्हणजे कधी बॅक स्टेज होत्या कधी फ्रंट स्टेज होत्या, पण त्या त्यांनी खूपच जवळून त्यांना पाहिलं आहे. तर या सगळ्याचा एक आपण ऐकूया त्यांच्याकडनं की हे सगळं कसं झालं काय झालं त्यांचे त्यांची मतं ह्या बाबतीत जी काय आहे किंवा त्यांनी जी कामं केली त्याच्याविषयी त्यांचं म्हणणं काय आहे, ती समजून उमजून झाली तर ती का समजून उमजून झाली, तर हे सगळे प्रश्न आपण त्यांना विचारणारच आहोत. आणि नीलांबरी मुलाखत घेणार आहे, नीलांबरीची ओळख आपली सगळ्यांची आहे, नीलांबरी पहिल्यापासनं आपल्याबरोबर आहे, ती माईंडची जेव्हा सुरू केलं तेव्हापासनं ती आपल्याबरोबर आहे, फाउंडर मेंबर असल्यासाठी आणि खूप छान प्रश्न काढून मुलाखत घेते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मी आता हे सुपूर्द करते नीलांबरीकडे आणि आधी पहिला काही काळामध्ये मला असं वाटतंय मुलाखत घेत नंतर प्रश्न विचारला गेले वेळ असेल तर मग प्रश्न विचारला गेले. महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला मी जरा वेगळ्या गोष्टीबद्दल एक 2-3 मिनिटं बोलते आणि नंतर प्रश्न विचारते. आता युक्रेन आणि रशिया हे युद्ध चालू आहे आणि युद्धांमध्ये बायकांवर होणारे अत्याचार हा विषय फारसा चर्चेला येत नाही. अगदी पहिल्यापासून असं मानलं जातं म्हणजे अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून ग्रीसमध्ये पण युद्ध व्हायची, रोमन आपण त्याच्याबद्दल ऐकलेलं असतं, ग्लेडिएटर्सबद्दल आपण ऐकतो, पण तेव्हाही युद्ध प्रदेश जिंकणं तिथं बायकांवर बलात्कार करणं आणि बायकांना जिंकून घेऊन त्या म्हणजे त्यांना त्यांना धडा शिकवणं तिथल्या लोकांना म्हणजे स्त्री ही काहीतरी वापरण्याची वस्तू आहे अशा पद्धतीने कायम युद्धांमध्ये बायकांना वापरलं जातं. दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये तर कम्फर्ट वुमन या सदराखाली जवळजवळ 50,000 ते 2,00,000 बायकांना प्रॉस्टिट्यूशन करायला भाग पाडलं गेलं आणि त्यांचं सगळं या विषयावर सुद्धा अनेक चित्रपट आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दल कमी माहिती असते. दुसरा युद्धांमध्ये बायकांवर होणारे अत्याचार याचा एक दुसरा प्रकार म्हणजे सैनिक म्हणून जे बायका काम करतात लष्करामध्ये त्यांना अंतर्गत रेप्स किंवा अंतर्गत अत्याचारांना खूप तोंड द्यायला लागतं. 2011 साली म्हणजे इराकच्या वॉरच्या वेळेला अमेरिकेत जवळजवळ 20% म्हणजे ज्या बायका लष्करात होत्या त्या 20% बायकांवर कायम अत्याचार होत होते, त्याचे केसेस कोर्टात चालू असतात. मुख्य म्हणजे अनेक वर्ष म्हणजे 20व्या आपण आता 21व्या शतकात आहोत, आत्ता कुठे थोडेफार याच्या विरुद्ध कायदे सुरू झाले की युद्धात ज्या प्रकारे बायकांवर अत्याचार होतात त्याच्या विरोधात, पण त्याच्या आधी इतकी सर्रास गोष्ट मानली जायची की त्याच्याबद्दल खूप कायदे सुद्धा नव्हते. आणि युद्धाच्या निमित्ताने आणि आता जागतिक महिला दिन येतो आहे तर आपल्याला किती पातळ्यांवर स्त्रीवर अत्याचार होतो याची आपल्याला
थोडीफार कल्पना असते पण या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात, म्हणून हा मुद्दा मला मांडायचा होता. याच्या पुढचा जो जी गोष्ट आहे ती म्हणजे या दोघींच्या संदर्भात आहे की त्याच्या आत्याच्या बद्दल, तसंच निम्म आयुष्य बायकांचं पाणी भरण्याचं खेड्यातला. आणि सुमित्रा बर्वेंनी बऱ्याचशा चित्रपटांमध्ये जवळजवळ सगळ्याच स्त्री या विषयाला खूप महत्व दिलं, तर तुम्ही दोघींनी त्याच्याबद्दल करू शकता. नमस्कार सगळ्यांना. खूप छान वाटतं आज इथे आलोय आणि अशा पद्धतीने थोडं इन्फॉर्मल अशा गप्पा व्हाव्यात अशी इच्छा आहे. मग आपले असे प्रश्न झाले की खरं तर तुमच्याकडून काही प्रश्न आणि तुम्हाला डायरेक्ट आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला आवडते ना, फार बरं होईल. तर प्रश्नाकडे येते मी. सुमित्रा वाल्यांबरोबर आम्ही दोघींनी खरं तर जवळजवळ 4 ते 5 वर्षात असल्यापासून काम सुरू केलं आणि त्यामुळे सिनेमा आणि पर्सनली आमच्या आयुष्यामध्ये तिचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. ती जगताना सुद्धा तिचे विचार कानावर सतत पडायचे आणि त्याच्यामध्येच ते विचार आणि तिचा सिनेमा या दोन्ही आम्हाला खूप ग्रूप केलं. मग अशी राणीताईने जसं सांगितलं तसं आम्ही काही प्रमाणात आमच्या टायपिंग आमच्या मोरारिटी जपून दोघींनी काम केलं. त्याचं कारण खूप लहानपणापासून असं मनावर तिन्ही पण बिंबवलं होतं आणि ते विचार होत गेले तसे तयार आमचे की कुठल्याही प्रकारे स्त्री म्हणून आपलं एक्सप्लॉयटेशन होऊ नये या क्षेत्रामध्ये. आणि सिनेमा हे स्पेशली असं क्षेत्र आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर बायकांचं एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं कळत न कळत, सिनेमामध्ये ज्या पद्धतीने नट्यांना प्रेझेंट केलं जातं, ज्या पद्धतीने तिथे एक्सपोज केलं जातं, तर त्याचं एक प्रदर्शन तयार होतं आणि ते सगळ्या समाजावर खरा वाईट परिणाम आहे, सगळ्यावर वाईट परिणाम आहे, त्याचा आपण बळी जाऊ नये. त्यामुळे आमच्या मर्यादा सांभाळून आणि अशा पद्धतीने कुठल्याही एक्सप्लॉयटेशनला बळी न पडता आपण या क्षेत्रात काम करायचं असं पहिल्यापासून आम्ही दोघींनी ठरवलं होतं. आणि असे कुठलेही सिनेमे कायम नकार द्यायला तर आम्ही दोघी घाबरलो नाही. सुमित्रा मावशी बरोबर काम करताना अनेक गोष्टी शिकत गेलो तिच्या सिनेमातून, तिच्या बरोबर असण्यातून. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून पहिल्यापासून तिने जे आम्हाला शिकवलं ते म्हणजे इक्वालिटी पुरुषांबरोबरची. आणि नुसती इक्वालिटी म्हणजे असं नाही की पुरुष जे करू शकतात ते मी पण करू शकते एवढीच इक्वालिटी नाही. तर जसं तुम्हाला एखादी गोष्ट निवडण्याचा अधिकार आहे स्त्री म्हणून पुरुषांइतकाच, तसंच पुरुषांनी ती जबाबदारी घेण्याची तुम्ही तयारी दाखवली पाहिजे. आणि त्यामुळे कायम ती असं म्हणायची की घर चालवणारा जसा पुरुष आहे तशी बाई पण असली पाहिजे. आई वडिलांची जबाबदारी जर मुलांनी घ्यायची तर ती मुलींनी पण घेतली पाहिजे तितक्याच बरोबरीने. आणि आज तर मला अगदी हे फार महत्वाचं वाटतं कारण आज कायदेशीररित्या मुलींना हक्क मिळाले, इस्टेटीमध्ये हक्क मिळतात, सर्व समान हक्क आहेत. पण दिसताना मात्र असं दिसतं की मुली जबाबदारी घ्यायला तयार असतात आई वडिलांची. तेव्हा तर मला हे प्रकर्षाला जाणवतं की इक्वॅलिटीने जबाबदारी आई वडिलांची घेणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि सुमित्रा मावशीच्या प्रत्येक सिनेमात काही प्रमाणात तिने ते दाखवलंय. माझा संहिता नावाचा सिनेमा होता तिच्याबरोबर केलेला, त्याच्यामध्ये दोन भूमिका केल्या, ती एक राणीची आणि एक नव्या काळातल्या दिग्दर्शिकेची. आणि ती अशीच राणी असते की जिला स्वतःच्या चॉईसनी जगता कधी आलेलं नसतं, काही प्रमाणात तो राजा त्याच्यापेक्षा मर्जीप्रमाणे जगत असतो. तो भैरवी नावाच्या एका गायिकेच्या प्रेमात पडतो आणि या राणीकडे मात्र त्याचं दुर्लक्ष होतं. आणि तितकीच शिकली सवरलेली, तितकीच स्वतःला वाचनाने तिने स्वतःला समृद्ध केलेली अशी ही राणी असते. त्यामुळे तिचं सतत हे फ्रस्ट्रेशन असतं की त्या बरोबरीने मला न्याय मिळाला नाही. तर ती स्वतःला एकीकडे ग्रूम करते आणि शेवटाला ती भैरवी जिला एक मुलगी होते त्या राजापासून, आणि राजा मात्र त्या भैरवीला स्थान देऊ शकत नाही स्वतःच्या आयुष्यामध्ये. तर ही राणी असं ठरवते की त्या भैरवीला आणि तिच्या मुलीला मी स्थान देईन या समाजामध्ये. आणि म्हणून ती शेवटी त्या मुलीला सांभाळते, त्या मुलीला त्या मुलीचं सगळं शिक्षण करते आणि त्या मुलीचा पुढे संपूर्ण उद्धार करते अशी ती कथा आहे. तर याच्यामध्ये फार मोठं उदाहरण तिने हे दिलेलं आहे की एका स्त्रीने घेतलेली जबाबदारी सर्व अर्थांनी, अगदी आर्थिक आणि शिवाय त्या मुलीची मेंटली काय सायकोलॉजिकली घेतलेली जबाबदारी, तेव्हा ती इक्वॅलिटी आपल्यामध्ये असणं हे एक फार मोठी व्हॅल्यू सुमित्रा मावशीने दिली. तसंच मला असं वाटतं की फक्त तुम्हाला असं
वाटते नाही की आम्हाला इक्वल अधिकार पाहिजेत असं वाटण्याने तुम्हाला अधिकार मिळत नाही. तुमच्या बरोबरीने समाजाने तुम्हाला ते अधिकार द्यावे लागतात. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला सुमित्रा मावशीच्या सिनेमातून की ती स्त्री व्यक्तिरेखा ही अशा पद्धतीने तिने मांडली की जिथे तिने कन्व्हिन्सिंगली ऑडियन्सला असं सांगितलं होतं की तुम्ही त्या स्त्रियांना न्याय द्या. आणि त्यामुळे समाजाकडून स्त्रीला न्याय मिळणं ही एक फार मोठी जबाबदारी तिने घेतली होती आणि त्याचा फार मोठा इन्फ्लुएन्स आमच्या सिनेमावर आहे. तसंच मला वाटतं दोघी सिनेमा असेल वास्तू पुरुष सिनेमा असेल त्या व्यक्तिरेखांनाही सांगू शकते. हे मी जे सांगितलं त्याच्यातून थोडंसं ॲड करते ते म्हणजे जसं आपला हक्क स्त्रियामागचा तसाच निर्णय घेण्याची क्षमता ही स्त्रियांमध्ये असणं आवश्यक आहे हे तुम्ही तुमच्याकडे दाखवलं. कारण कित्येक वेळा असं होतं की निर्णय स्त्रियांचे नसतात पुरुषांचे असतात मग त्या फॉलो करतात. तर तसं न होता निर्णय घेऊन तो पूर्ण पूर्णत्वात नेणं हे महत्वाचं असतं असं की काय आम्हालाही शिकत राहिली आणि तिच्या फिल्म्स मधूनही तिने दाखवलं. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर वास्तुपुरुषमध्ये जी मला माहिती आहे की लोकांनी वास्तुपुरुष बघितला आहे पण वास्तुपुरुषमध्ये असं दाखवलं आहे की एक ब्राह्मण फॅमिली आहे गावातली आणि त्यातला एक जो मुलगा आहे तो एका मराठा मुलीच्या प्रेमात पडतो पण आई म्हणजे आईचा सपोर्ट त्याला आहे थोडाफार पण वडील नाही म्हणतात म्हणून तो लग्न करत आहे तिच्याशी. आणि मग नंतर सगळ्याजण तिकून दोष आईला देतात की तू नाही म्हणतीस त्याच्यामुळे माझं लग्न झालं नाही. त्याचबरोबर जी ती मुलगी आहे मराठा मुलगी ती तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही तिचं लग्न होतं तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही मग ती निर्णय घेते की माझं याच्याशी पटत नाही तर मी डिवोर्स घेऊन वेगळी राहणार आणि तिची ती नर्स होते आणि तिचं ती स्वतःचं आयुष्य जगायला लागते. आणि मग फायनली शेवटी असं होतं की ती मुलगी या ब्राह्मण कुटुंबासाठी खूप जडते कारण त्यांची खूप वाताहात होते आणि सगळं ट्रॅजेडी होते पण शेवटी ही मुलगी त्या म्हाताऱ्या आईचं सगळं शेवटपर्यंत करते. तर इथे हा जो निर्णय आहे की आईने जे सांगितलं की याच्याशी तिच्याशी लग्न कर मान्य कर आईला मान्य असून हा पूर्ण नाही करता आला तिला. वडील म्हणाले की नाही म्हणल्यानंतर तो निर्णय होऊ शकला नाही पूर्णपणेचा. आणि त्याचबरोबर ही जी कृष्णा मुलगी आहे मराठा तिने आयुष्यात निर्णय घेतला की बाबा मी या कुटुंबासाठी झडणार आणि कुटुंबासाठी करणार आणि तिने शेवटपर्यंत केलं. तर हा जो निर्णय ही निर्णय घेण्याची क्षमता आहे ती या फिल्ममध्ये खूप स्ट्रॉंगली आपल्यापर्यंत पोहोचते. आणि तसंच मी एक छोटी फिल्म आली माझी चाकूर नाच मला वाटतं इथे आपण दाखवलं तर त्या फिल्ममध्ये सुद्धा जेव्हा ती मुलगी जी सुशिक्षित नाही शिक्षण नाही तिला काही पण ती निर्णय घेते की मी सायकल शिकणार आणि मी गावातल्या शिक्षिका म्हणून इथे येणार तर हा निर्णय घेणं हे त्या मुलीला शक्य होतं. तर तोच आपण आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे नुसतं फिल्म्समध्ये न बघता आपण आपल्या आयुष्यात आणतो की हा महत्वाचा विषय आहे तर म्हणून मग तिने तिच्या ग्रुमिंग थ्रू आम्ही खूप मला वाटत की हे सगळे मुद्दे शिकलो आणि आता खूप पुढे नक्की काही आणखी मुद्दे डोक्यात येतात तिन्ही शिकवलेले आणि तिने सांगितलेले. अजून एक महत्वाचा मुद्दा मला फार तिचा आवडायचा तो म्हणजे मातृत्व हे फक्त मुलाला जन्म देणं नाही तर मातृत्व ही भावना आहे आणि ती कायम म्हणायची की ती जशी स्त्रियांमध्ये आहे तशी ती पुरुषांमध्ये पण असली पाहिजे. तेव्हा जसं स्त्रीला सर्वार्थाने पुरुषांच्या बरोबरीने लढता येईल पुरुषांच्या बरोबरीने उभं राहते तसंच पुरुषांमध्ये मातृत्व ही भावना असते आणि ती जपली गेली पाहिजे. त्यामुळे स्त्रियांना जसं आपण खंबीर हो आणि न डगमगता डगमगता न रडता खंबीरपणे सामोरी जसं सांगतो तसं ती नेहमी म्हणायची की पुरुषांना रडता आलं पाहिजे. तर ते स्टीरिओटाईप्स ब्रेक करा असं ती कायम सुमित्रा मावशी सांगायची आणि ती एक मोठी व्हॅल्यू ज्यामधून आम्ही शिकलो. आणखीन एक गोष्ट मला तिची फार आवडायची ती कायम असं आम्हाला म्हणायची की तुम्ही आजकालच्या मुली जुन्या बायकांकडे ज्या स्किल्स होत्या त्या आता विसरत चालल्या तेव्हा ती आम्हाला नेहमी म्हणायची की तुम्हाला शिवणकाम येत नाही तुम्हाला लोणची घालता येत नाही तुम्हाला छान छान काय काय जुने पदार्थ मागवता येत नाहीत आणि माझ्या आईला किती हे सगळं यायचं तर ती म्हणायची की ते स्किल्स विसरू नका. त्यामुळे एकीकडे तुम्ही तुमचं कर्तृत्व करताना करिअर करताना जसं काहीतरी टेक्निक शिकाल जसं काहीतरी अभ्यासात कुठल्या दिशेने पुढे जाल तसं ही छोटी छोटी स्किल्स
स्किल्स पण शिकत कारण की आयुष्य जगताना गरजेचे आहेत आणि ते फार मला आवडायचं की मग तुला साधं एक शिवायला सांगितलं जरा एवढं उचवलंय जरा शिवून देव तर आम्ही म्हणायचं की आम्हाला नाही काही येत हे करता आणि म्हणायचे असल्या कसल्या का तुम्ही मॉडर्न मुली आहे की ज्यांना एवढी साधी छोटी गोष्ट येत नाही तर ही मॉडर्न देण्याची तिची व्हॅल्यू पण मला फार सुमित्रा मावशीची आवडायची आणि तुमचं एक हे होत म्हणजे म्हणाले की आम्ही आमची मूल्य जग मूल्य समारून सिनेमांमध्ये काम करतो त्याप्रमाणे तिची मॉडर्निटीची कल्पना पण खूप इंटरेस्टिंग होती ती तिचं असं म्हणलं की तुम्ही मॉडर्न कपडे घातले आणि मॉडर्न अवतारात इकडे तिकडे हिंडणार म्हणजे तुम्ही मॉडर्न झालं कसं नाही तुमचे विचार काय आहेत हे याच्यातून तुमची मॉडर्निटी दिसणार आहे तुम्ही काय कपडे घालता आणि कशा पद्धतीने बोलता तुम्ही काय भाषा वापरता ह्याच्यातून मॉडर्निटी नाही दिसत तर तुम्ही तुमचे हक्क तुम्ही जपू शकता की नाही तुम्ही तसेच इक्वल हक्क तुमच्या समोरच्या माणसाला देऊ शकता की नाही याच्यातून तुमची मॉडर्निटी दिसणार त्याच्यामुळे हे सगळे अनेक विचार तिने तिच्या फिल्म्समध्ये मांडले त्याचप्रमाणे ती स्वतः जगली आणि आम्हालाही तसंच शिकवले आणि त्याच विचारांवर आम्ही अजून आत्तापर्यंत तरी जगायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं काम करते तेव्हा अनेक जण मला म्हणतात की तू एवढी पुण्याची अशी कॉन्व्हेन्शन
कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली आणि अशी मुलगी अशी कशी काय इझिली खेड्यातल्या वातावरणात रमतेस राहतेस आणि ते इतकं कसं काय पटकन आत्मसात करतेस. तर मी त्यांना म्हणते की मी जितकी शहरात राहिली तितकी शूटिंग ना खरी खेड्यात राहिली आहे. तर मग खेड्यातल्या बायकांसारखी मी जाऊन तिथे बोलू शकते आणि वागू शकते इतकं ते ऑथेंटिक सगळं आत्मसात करायची तिथे सवय लावली आम्हाला. थोडा समाजशास्त्र आणि याच्या दृष्टीने मला असं वाटतं की कॅरेक्टरचा अभ्यास करायला मला माझ्या सोशलॉजी या विषयाचा खूप अभ्यास झाला. कारण एकतर मानसिकता त्या कॅरेक्टरची, त्यानंतर त्याचे जॉग्रफिकल काय बॅकग्राऊंड, ते कुठलं कॅरेक्टर आहे, त्याचं कुटुंब कसं आहे त्या कॅरेक्टरचं, त्याचं बाकी नातेवाईक हे सगळं, ही सगळी माणसं कशी आहेत, त्याची इकॉनॉमिक, हा इकॉनॉमिक स्टेटस, त्याचा आर्थिक परिस्थिती त्या कॅरेक्टरची काय आहे, या सगळ्याचा पूर्ण विचार करायची सवय मला वाटतं कदाचित सोशलॉजी या विषयाने मला लावली. आणि मी डान्समध्ये एम ए केलं, त्यामुळे डान्सचा अर्थातच मला अभिनयाला, नृत्याचा मला ऍक्टिंगला खूप उपयोग झाला. त्यामुळे शिक्षण वाया कुठलंच जात नाही आणि आमचंही नाही गेलं एवढं मात्र मला वाटतं शिक्षणाविषयी. मला, मी सोशलॉजी केलं त्याचं कारण काही प्रमाणात घरातला इन्फ्लुएन्स, म्हणजे ताईने, तेव्हा ताई मागचे 5 वर्षांनी मोठी आणि तिने सायकोलॉजी हा विषय घेतला आणि मला वाटायचं तेव्हा की ताई जे करेल ते मला फोन करायचंय आणि म्हणून आर्ट्सला जायचं असं ठरवलं आणि बी ए सोशलॉजी केलं. पण नंतर असं वाटलं की खरं तर आपल्याला या विषयात पुढे नाही काही करायचं. खूप उशिरा मला हे लक्षात आलं की मला ऍक्टिंग करायचंय, खूप उशिरा माझ्या हे लक्षात आलं की मला डान्समध्येच करिअर करायचंय. जर ऍक्टिंग ही गोष्ट थोडी लवकर लक्षात आली असती माझ्या, तर मी आधीपासून ऍक्टिंग ग्रूम केलं असतं, ते थोडं उशिरा मी ग्रूम केलं. आणि मला काही प्रमाणात असं वाटतं की आपण एका टप्प्यापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, थोडं काम केल्यानंतर, आता मला अनेकदा असं वाटलं की मी फॉर्मल ट्रेनिंग जर अभिनयामध्ये घेतलं असतं तर कदाचित अभिनय क्षेत्रामध्ये आणखीन जास्त करू शकले असते काही काही काम. तर ते मात्र आज माझं थोडंसं सुटलंय असं मला वाटतं. मला बऱ्याचदा आजकाल मुलांना बघताना असं वाटतं की घरातल्या इन्फ्लुएन्सेसमुळे ते एखादं करिअर चूज करतात, एखादा विषय चूज करतात, पण स्वतःला नेमकं काय करायचं आहे त्याची जाणीव पटकन होत नाही. आणि ती लवकर जर करून देता आली या शिक्षण पद्धतीमध्ये तर कदाचित अनेकांना माझ्यासारखं लवकर कळेल की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये. मला आणखीन एक मुद्दा याच्या तांत्रिकांना असं वाटतं की जसं आम्ही सायकोलॉजीमध्ये शिकलो की तुम्ही तुमचं मन तेव्हा घेऊन करता ते जेव्हा तुम्ही विज्युअली काही बघता, साऊंडनी काही ऐकता आणि तसं टचनी काही तुमचा त्याच्यावर परिणाम होतो. तर ह्या तीन गोष्टी जेव्हा तुम्ही याची जेव्हा जाणीव होते तेव्हा एखादा मुद्दा तुमच्या मनात तो कायमचा राहतो, आयुष्यभर राहतो. तसं आपल्याला थोडस शिक्षणाबाबतीत जर करता आलं की तुम्ही व्हिज्युअली पण दिसतंय तुम्हाला, आवाजाने पण ऐकू येतंय आणि त्याचबरोबर त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज पण मिळते तुम्हाला, असं काहीतरी इंटिग्रेटेड शिक्षण जर तुम्हाला मिळालं तर मला वाटतं की ते आयुष्यभर टिकेल. आता कसं होत आहे की ते सगळं वरवरचं तयार झालंय ना, तुम्ही धड एखादा विषय घेता आणि त्याच्यात पूर्ण आत्मसात तो विषय करता असंही होत नाही. तुम्ही फार बरोबरचं आहे, थोडंसं इकडचं घेतलं, थोडंसं तिकडचं घेतलं, थोडंसं इकडचं घेतलं, असं जे काय तयार झालंय तर त्याच्यापेक्षा एक विषय घेऊन तुम्ही त्याचा पूर्ण आत्मसात तो विषय केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला करिअरच्या दृष्टीने, तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूपच फायदा होईल असं वाटतं. प्रातिनिधिक म्हणून पण मानसशास्त्र या कोर विषयातले अनेक चित्रपट तुम्ही दोघींनी केले, तर त्या व्यक्तिरेखा किंवा त्या चित्रपटांबद्दल विशेष सांगा का, कारण हा माइंडजिमचा प्रश्न. मी खरंच निंदळाचा एक अनुभव शेअर करते. निंदळ ही माझी कोडावरची मुलगी, ल्युकोडर्मा झालेला असतो तिला आणि ती डॉक्टर असते आणि जो ज्याच्या प्रेमात ती असते तो आणि त्याचं कुटुंब पटकन तिला स्वीकारायला तयार होत नाही कारण तिच्या चेहऱ्यावर पांढरे अंगावर सगळे पांढरे डाग असतात. तर मला निंदळ करताना स्वतःला सुद्धा असं वाटलं की मी पूर्ण नव्याने बाहेर तयार झाले त्या सिनेमातून आणि मला फार महत्वाचं आणि फार तेव्हा स्वतःला, मी तेव्हा 20-21 वर्षाची होते आणि मला स्वतःला फार मोठा मुद्दा त्यातून मिळाला तो म्हणजे हा की बाह्य सौंदर्याला महत्व कितपत द्यायचं. आपण सुमित्रा मावशीची खासियत होती ही की ती प्रत्येक सिनेमामध्ये आम्हाला असं राहायचं की मेकअप अजिबात करायचं नाही, जसे आहात तसं तुम्ही सिनेमामध्ये राहायचं. आणि तोच मुद्दा पकडून तिने निंदळामध्ये असं सांगितलंय की
बाह्य सौंदर्य याला महत्व देत होता. जे काही सौंदर्य असेल ते आतलं सौंदर्य असलं पाहिजे आणि तीच खरी तेच खरं माणूस जेव्हा तुम्ही आतनं सुंदर असता आणि ते मला वाटतं की तो खरा एक मस्त माझ्यासाठी एन्लाइटनिंग मोमेंट होता. मला आठवतं नितळ शो आम्ही सिनेमांचे करायचो कोण असलेल्या मुलींसाठी आणि त्या मुली आम्हाला मला जवळजवळ सगळ्यासाठी येऊन भेटायच्या. त्यांचं काय काय त्यांना वाटलं सिनेमात त्याच्या रिॲक्शन्स द्यायच्या आणि कित्येक मुली असं येऊन सांगायची की तुम्ही आमचा पूर्ण आयुष्याविषयीचा दृष्टिकोन बदललात. पण अनेक मुली अशा होत्या ज्यांचे लग्न होत नव्हती. अनेक मुली अशा होत्या की ज्यांनी अगदी पार आत्महत्येचे प्रयत्न केले होते का तर ते पांढरे डाग आहेत आणि स्वतःला असं बघवत नाही अशा डागांसकट. तर ह्याचाच अर्थ सौंदर्याचा किती इन्फ्लुएन्स आहे स्त्रियांवर की स्त्री ही सुंदरच असली पाहिजे असंच वाटत राहतं आपल्याला आणि ते काही सत्य नाही आहे. तर त्या मुलींच्या रिॲक्शन ऐकून खूप बरं वाटायचं तेव्हा की त्या येऊन सांगायचे की आमच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन तुम्ही बदललात. आम्ही जगायला शिकलो ताकदीने आणि जे आहे आमचं रूप त्याच्यावर प्रेम करायला शिकलो. ही खूप मोठी गोष्ट मला असं वाटतं की मी स्वतः माणूस म्हणून त्याच्यातून प्रूव्ह झाले. डिप्रेशन हा विषय कसाच होता, सिझोफ्रेनिया हा विषय कसाच होता, प्रत्येक वेळेला त्या सगळ्या सिनेमातून मेसेज असाच दिला होता की माणूस म्हणून आपण माणसासाठी उभंच राहिलं पाहिजे. मग ते माणूस डिप्रेशनचा माणूस असेल ते पेशंट सिझोफ्रेनियाचा जो असेल कसाही असेल त्यांच्यासाठी घरच्यांनी केअरटेकर म्हणून उभंच राहिलं पाहिजे आणि त्यामुळे माणूस म्हणून एकमेकांसाठी उभं राहूयात असा कुठेतरी विचार रुजत गेला आणि ती एक मोठी गोष्ट त्या सिनेमात मला दिली आणि मित्रांपासून मला शिकत गेले. मला विचार आणखी एक मुद्दा मुद्दा ऍड करायला सांगतो म्हणजे मी जसं म्हणजे जसं माणूस म्हणून आपण एकमेकांसाठी केलं पाहिजे हे तिच्या प्रत्येक फिल्ममध्ये दाखवलंय. म्हणजे कासव असू दे, देवराई असू दे किंवा अस्तू असू दे किंवा दुसरी एक मला त्याची सांगावीशी वाटते म्हणजे जिंदगी जिंदाबाद नावाची एक फिल्म होती जी एजवर केली होती तिने. तर त्याच्यामध्ये दाखवलं की एक तरुण मुलगा त्याला एड्स होतो आणि त्याचा कोणीही नातेवाईक नसलेला मुलगा छोटासा जो त्याला चहा पाणी किंवा जेवण खाण आणून द्यायचा तो त्याच्यासाठी एक तो महाराष्ट्र पण त्याच्यासाठी कष्ट करतो. तर या सगळ्या फिल्म्समधनं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक फिल्ममधनं तिने हाच दाखवायचा प्रयत्न केला की की काही झालं तरी तो आजार किंवा काही मानसिक आजार असू देत किंवा फिजिकल आजार असू देत तो दुसऱ्या माणसांनी ऍक्सेप्ट करून त्याच्यासाठी थोडा सपोर्ट मिळाला ज्या पेशंटला तर तो पेशंट उभा राहू शकतो. आणि हे मला वाटतं की आता आपण थोडस आपल्या ढकाढकीच्या आयुष्यामध्ये थोडस मागे पडलंय असं काही प्रमाणात दिसू शकतो की लोक पटकन दुसऱ्या माणसासाठी नाही उभं राहू शकतो काही कारण असतील पर्सनल असतील नॅचरल असतील काही असतील पण ते आपण कुठेतरी मिस करतोय आणि ते आपल्याला पुन्हा एकदा रिवाईव्ह केलं पाहिजे असं मला जरूर वाटतं. तुम्हाला दोघींना एक वेगळ्या चित्रपटांबद्दल प्रश्न आहे. एक म्हणजे आता पिक्चर लागलाय आणि नागराज मंजुळे आणि ते सगळं आपण खूपच बघतोय असं मीही पिक्चर पाहिला नाहीये तर नागराज बरोबर नारायण करण्याचा अनुभव कसा होता. आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की जी हे माझे आवडते लेखक आहेत त्यामुळे कैरीचा अनुभव कसा होता. नागराज मंजुळे नाळ हा चित्रपट प्रोड्यूस केला दिग्दर्शक त्याचा सुधाकर रेड्डी आहे त्यामुळे खरं तर दिग्दर्शक म्हणून सुधाकर बरोबर जास्त काम केलं आहे मी. पण नाळ हा माझा फार आवडता सिनेमा. नाळनी मला खूप दिलं फक्त भूमिका म्हणून नाही फक्त पब्लिसिटी म्हणून नाही खरं तर नाळनी मला खूप पॉप्युलॅरिटी दिली. आत्तापर्यंत सुमित्रा मावशींचे सिनेमे इतके सगळ्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचले होते असं नाही. काही ठराविक क्लास होता जे सुमित्रा मावशींचे सिनेमे बघायचे पण नाळ हा खूप पॉप्युलर झाला. म्हणजे आम्ही खेडेगावात वगैरे कुठेही गेलो तरी नाळ लोकांनी बघितलेला असतो तो अनेक जण ते त्यामुळे येतात भेटतात आणि त्यामुळे नाळनी पॉप्युलॅरिटी मला खूप दिली. पण नागराज बरोबर काम करताना माणूस म्हणून तो खूप छान आहे आणि तो अनुभव माझा फार छान होता. सिनेमा तर शूटिंग आम्ही 25 दिवस सलग केलं त्याचं. आम्ही नागपूरच्या जवळ एक छोटंसं खेडेगाव आहे त्या खेडेगावात जाऊन 25 दिवस राहिलो होतो. की शूटिंग संपलं की आम्ही घरी येतो लगेच परत दुसरं शेड्यूल असेल तर परत जातो पण तिथे सलग 25 दिवस अख्खाच्या अख्खा युनिट जाऊन आम्ही राहिलो होतो. भले तुम्हाला 4 दिवस सुट्टी असली तरी आम्ही तिथेच राहायचो एकत्र त्या खेडेगावात वावरायचो हिंडायचो फिरायचो गप्पा मारायचो असं ते सगळं 25 दिवसाचं संपूर्ण तिथे एकत्र असण्याचा एक संपूर्ण छान अनुभव तिथे होता.
नागराज मंडळ हा स्वतः खूप चांगला कवी आहे, तो त्यांनी नाळचे डायलॉग्स पण लिहिले आहेत, त्यामुळे तो तिथे असणार आहे, तो तिथे 25 दिवस तोही आमच्या बरोबर असायचा, आणि त्यामुळे तो तिथे असणार आहे छान गोष्ट होती, कारण रोज संध्याकाळी मध्ये वेळ मिळाला शूटिंगच्या मध्ये की आम्ही छान कविता वाचायचो आणि एक आनंदाचं आणि मजेचं वातावरण असं तिथे असायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खूप डिक्टेट करणारा असा प्रोड्युसर नाही आहे किंवा डिरेक्टर नाही आहे, त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल असायचो त्याच्याबरोबर. जसं मला वाटतंय हा सीन करावा तसा तो सीन तू कर असं तो मला सांगायचा, आणि त्यामुळे तो छोटा मुलगा आणि मी असं मोकळं एक आमच्यामध्ये खूप छान मोकळेपणा तयार झाला होता, आणि त्यामुळे मोकळेपणाने तो मुलगाही काम करत गेला आणि मीही काम करत गेले, मजा म्हणून नाळ हा फार छान अनुभव होता. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे जी ए मला इतकं आवडतात, आणि मला मुख्यतः हे सांगावं असं वाटतं की त्यांच्याही कित्येक कथांमध्ये स्त्री खूप पॉवरफुल चांगली आहे. तसंच कैरीमध्ये त्या म्हणजे आता इथे तिची मुलगी होती, तर त्या छोट्या मुलीची आई काय किंवा मावशी काय हे त्या दोन्ही कॅरेक्टर्स त्या मुलीच्या आयुष्यातल्या फार महत्वाच्या कॅरेक्टर्स होत्या. आणि ओव्हरऑल कैरीचा अनुभव खूप मजेदार होता, कारण मी पहिल्यांदाच अमोल पालेकरांच्याबरोबर काम करत होते, ते ॲज अ डिरेक्टर कसे आहेत हे मला माहिती नव्हतं, पण खूप इंटरेस्टिंग आणि छान आहेत बोलायला वागायला, आणि असंच म्हणजे ते तुम्हाला फ्रीडम देतात, तुम्ही तुमचा सीन तुम्हाला कसा हवाय तसा इंटरप्रिट करा आणि तो करून टाका, त्याच्यामधले जे बेस्ट आहे ते कॅप्चर करा. आणि दुसरं मला त्यांच्याबरोबर एक मजेदार गोष्ट अशी वाटली की ते दिवसभर सकाळपासून संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत शूटिंग चालायचं, तर जेवणानंतर ते कंपल्सरी एक दिवस त्या सगळ्यांना सेटवर झोपायला लावायचे, त्याच्यामुळे म्हणजे नंतरच्या पुन्हा रात्रीपर्यंत एनर्जी रिस्टोर व्हावी म्हणून तर सगळ्यांनी कंपल्सरी झोपायचं होता, म्हणजे कोणी असं बसून तिथे गप्पा मारल्या किंवा टाइमपास केल्या वगैरे असं काही नाही, सगळ्या झोपायचं सगळ्या झोपायचं, त्याच्या म्हणजे फार मजेदार गंमत अशी मला तिथे वाटली. पण थोडासा अजून नेमका प्रश्न म्हणजे मूळ कथेमध्ये तो मुलगा आहे, याच्यात ती मुलगी आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काही वेगळा वाटतं का? खरं म्हणजे अगदी पर्सनल प्रश्न आहे, कारण एकदम अचानक तो बदल झालेला त्याच्या. खरं तर ह्या मला वाटतं हे म्हणजे मूळ कथेमध्ये जरी मुलगा असला तरी इथे मुलगी एक तर दाखवायचं हे पण होतं की त्या मुलीचं असोसिएशन आईशी आणि मावशीशी एक वेगळ्या लेवल येईल, मुलाचं आईचं नातं काय मुलाचं मावशीचं नातं काय किंवा मुलीचं त्याच्या अगेन्स्ट नातं जे आईशी किंवा मावशीशी तयार होतं ते फार इंटरेस्टिंग तयार होतं, कारण आईचे संस्कार किंवा मावशीचे संस्कार त्या मुलीवर आयुष्यभर राहतात आणि ते पुढे ते घेऊन जाते. मुलगा मुलावर त्या आई म्हणजे आईपेक्षा खरं सांगायचं तर वडिलांचा पगडा जास्ती असतो आणि त्या मुला त्याला वडील नव्हतेच, त्याच्यामुळे मला वाटतं हे नातं त्यांनी जर त्याच्यात एक्सप्लोअर केलं ते फार इंटरेस्टिंग वाटतं मला, म्हणजे इनफॅक्ट मुलापेक्षा मला मुलीचं जर नातं त्याच्यात एक्सप्लोअर करता आलं मावशीशी ते फार इंटरेस्टिंग वाटलं. तुम्हाला एकीकडे तुम्हाला प्रश्न की कथाचरितापासून डिजिटल मीडिया ती भाडेपाची आई ही सगळ्या एपिसोड पाहते किंवा सेक्स ट्रॅक्शन थिएटर ही वेबसिरीज, तर तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही काम केलं, त्या माध्यमांमध्ये बदल कोणते कोणते तुम्हाला जाणवले, ते स्वीकारताना तुम्हाला कुठल्या पातळीवर कसा त्रास झाला आणि या सगळ्यामध्ये काय फरक जाणवले तुला स्पेसिफिक प्रश्न? खरं सांगायचं तर मी सुमित्रा मावशीला नुसता अभिनय केला नाही, ज्याबद्दल प्रत्येक फिल्ममध्ये जे पडेल ते काम असं मी केलं, त्याच्यामुळे मी तिच्यावर पण मागे कॉस्ट्युम्सही करायचं तिच्या पोलिसचे, त्याच्यानंतर तिच्यावर असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुद्धा काम केलं. तर सुरुवातीला जेव्हा फिल्म्स आम्ही बनवायला लागलो तेव्हा त्या ॲक्च्युली मॅग्नेटिक टेप ज्याला मॅग्नेटिक स्ट्रिप ज्याला म्हणतात तशा फॉर्ममध्ये असायच्या, त्याच्यामुळे एडिटिंग करताना त्या एक एक पट्टी घ्यायची ती लावायची ती चिपवायची आणि मग ती फिल्म तयार व्हायची. मग हळूहळू काही वर्षांनंतर ते सगळं डिजिटलाइज झालं, मग ते ऑनलाईन एडिटिंग सुरू झालं त्याचं, मग ऑनलाईन एडिटिंग म्हणल्यानंतर मग हळू आमचं त्याच्यानंतर पार्टिसिपेशन संपलं, कारण मग ती पट्टी शोधा मग ती चेक व्हा
हे सगळं पार्टिसिपेशन त्यातलं संपलं. मग तिथं एडिटर आणि डिरेक्टर एवढ्या दोन माणसांचीच गरज पडायला. मग आता तर ते सगळं युट्यूबवर तुम्ही मोबाईलवर शूट करा, युट्यूबवर टाका, सगळा विषय संपला. त्याच्यामुळे हळूहळू त्याची जी प्रोसेस मध्ये जी मजा होती ती काही प्रमाणात कमी झाली असं मला वाटतं. आणि तो जो एकत्रित फिल्म करायचा अनुभव असतो तो पण मला वाटतं खूप कमी झालाय. म्हणजे लोकांचं गिव्हँटेक एकमेकांची जी काय होतं त्यात ते आताच्या या डिजिटल मीडियममधनं खूप कमी झालंय असं वाटतं. तुम्ही एक चार माणसं एकत्र येतात, तुम्ही ती फिल्म तयार करता, युट्यूबवर टाकता विषय सांगतो. पण तेव्हा तर म्हणजे युट्यूब हे मीडियम फार इंटरेस्टिंग मीडियम आहे असं मला वाटतं की काही प्रमाणात तुम्ही त्याचा फायदाही आहे पण तितक्याच प्रमाणात त्याचा तोटा पण आहे. म्हणजे जे ते वापरतात मीडियम त्याच्या दृष्टीने तो फायदा आहे कारण ते खूप लोकांपर्यंत फार सहजपणे पोहोचू शकतो. पण त्याचा तोटा असा आहे की तुम्ही फार म्हणजे चांगलं कंटेंट असं वाटतंय ते वाईट कंटेंट सुद्धा लोकांपर्यंत तितक्याच सहजपणे पोहोचू शकतो. पण म्हणजे मी आधी सुद्धा कित्येक वेळा याचा विचार केलाय तर हा हे मीडियम वापरायचं झालं तर तुम्ही फार जबाबदारीने हे मीडियम वापरलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही म्हणजे आता सपोज म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणते की जे सेलिब्रिटी किंवा जे नावाजलेले लोक आहेत त्यांनी हे मीडियम कशा पद्धतीने वापरावं. तुम्ही काय एखादं वाक्य जरी बोलत तरी तुम्ही ऑडियन्सवर तुमचा एक इन्फ्लुएन्स पडणार. त्याच्यामुळे ह्या मीडियमचा जर सेलिब्रिटी फार चांगल्या पद्धतीने वापर केला तर सगळ्या समाजाला त्याचा फायदा होणार. पण त्याचबरोबर काहीतरी उगाच म्हणजे माहित्या गोष्टी टाकल्या तर ते सगळ्यांना सांगतो. म्हणजे हे मीडियम जरी असं खूप पॉवरफुल असलं तरी मला फार त्याची भीती वाटते एका अर्थी की चुकीच्या पद्धतीने ते एक्सप्लॉइट होत आहे असंही खूप आपल्याला दिसून येतं. ते आता त्याचं कसं कंट्रोल करायचं हे शक्य नाही आहे. हां, अनकंट्रोलेबल आहे. त्याच्यामुळे बघूया आता आणखी कितपर्यंत कुठपर्यंत जात आहे ते. लेखकाला सारखा पुढचा प्रश्न असा आहे की मगाशी निकलचा उल्लेख झाला पण कॅन्सर, मधुमेह, एड्स, जिंदगीमध्ये ऑर्गन डोनेशन अशा वेगवेगळ्या असंख्य शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत. पण शॉर्ट फिल्म्स किंवा डॉक्युमेंटरीजकडे अजूनही तितक्या वर्षानंतर तितक्या प्रतिष्ठेने पाहिलं जात नाही आणि त्याची कारणं काय आहेत किंवा त्याच्यामुळे काय त्रास होतो. कारण खूप चांगल्या शॉर्ट फिल्म्स युट्यूबवर अवेलेबल आहेत आणि आपल्याला त्याचा पत्ता नसतो. आता काही ओ टी टी प्लॅटफॉर्म्स म्हणजे नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम काही डॉक्युमेंटरीज दाखवायचा प्रयत्न करतात पण तरीही त्याला अजून तितका प्रेक्षक वर्ग लाभत नाही. त्याच्यामागची थोडी कारण खरं म्हणजे मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की आता शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज आम्ही पूर्वी सुद्धा खूप करायचो. त्या अजिबातच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायच्या नाही. आता खूप मोठ्या प्रमाणात फिल्म पोहोचतात. शॉर्ट फिल्म म्हणजे काय ते लोकांना आता माहिती झालेलं आहे. एक काळ असा होता की जिथे लोकांना सिनेमा आणि डॉक्युमेंटरीचा फरकच करत नव्हता. फिल्म म्हणलं की फक्त फिल्म माहिती असायची. आता लोकांना शॉर्ट फिल्म म्हणजे काय कळतं, फीचर फिल्म काय कळतं, डॉक्युमेंटरी म्हणजे काय कळतं याचा अर्थ लोक ते वेगळ्या लेवलनी बघतायत. माझी स्वतःच्या अनेक शॉर्ट फिल्म अशा आहेत की ज्या कदाचित चाकोरी सर्दी वर्षांपासून कमी लोकांनी बघितली पण माझी आत्ता नुकतीच एक आयबू छत्र म्हणून एक फिल्म होती जी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी बघितली. त्याचे आम्हाला खूप छान फीडबॅक आले. त्यामुळे खरं म्हणजे शॉर्ट फिल्मला प्लॅटफॉर्म आत्ता कुठे मिळायला लागलाय. असे काही फेस्टिवल्स आहेत जे फक्त शॉर्ट फिल्म्स दाखवतात आणि त्यांचाच एक स्वतंत्रपणे फेस्टिवल बनवतात. डॉक्युमेंटरीजसाठी आता स्वतंत्रपणे फेस्टिवल्स असतात. मग खरं म्हणजे पूर्वीच्या काळापेक्षा आता बरे दिवस आलेले आहेत. मुद्दा एवढाच आहे की खरं तर लोकांनी आता शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज या अवेलेबल खूप आहेत पण त्या बघण्याची सवय तयार करावी. आणि ते काही अवघड नाही कारण आजकाल उलटं झालंय. आजकाल फीचर फिल्म्स बघायला खरं तर कोणाला वेळ नसतो आणि 3 तास काढायचे आणि जाऊन सिनेमा बघायचा हा वेळच नाही आहे लोकांकडे. मग त्यामागे एक चांगला इमोशनल कंटेंट असेल, चांगला कुठला तरी माहितीपट असेल, तो एक अर्ध्या पाऊण तासामध्ये तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर तो तुम्ही इझिली बघता. तो युट्यूबवर इझिली अवेलेबल असतो, तो वेगवेगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर इझिली अवेलेबल असतो, फेस्टिवल्समध्ये इझिली अवेलेबल असतो. त्यामुळे लोकांनी आता त्याला उचलून धरावं. पोचवण्याचं काम म्हणता अगर जास्त झालेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून असंच मला वाटतं. म्हणजे खरं तर
बरेच दिवस आले तसा शॉर्टफिल्मचा डॉक्युमेंट दिसला. सुरुवातीला काय होतं की डॉक्युमेंटरीज म्हणल्यानंतर ते रटाळ किंवा काहीतरी बोरिंग असं इन्फॉर्मेटिव्ह नुसतं देणार असं काहीतरी एक कल्पना होती. पण आता तशा डॉक्युमेंटरीज नाही आहेत. आता खूप इंटरेस्टिंग आणि खूप क्रिएटिव्हली केलेल्या डॉक्युमेंटरीज आहेत त्याच्यामुळे त्या बघायला लोकांना आवडतात कित्येक वेळा. आणि मला असं वाटतं की शॉर्ट फिल्म हे मीडियम खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे फीचर फिल्मपेक्षा सुद्धा. कारण तुम्ही एका छोट्याशा वेळामध्ये पूर्ण सारांश त्या वेळामध्ये अख्ख्या त्या विषयाचा देणार आहात. आणि कित्येक वेळा आपल्याला असं दिसतं की गावांमध्ये अजूनही थिएटर्स नाही आहेत, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये थिएटर्स नाही आहेत. तर तिथेच या डॉक्युमेंटरीज किंवा या छोट्या शॉर्ट फिल्म्स तुम्ही जाऊन म्हणजे ग्रुप वाईज अनेक ग्रुप असे असतात की जे या शॉर्ट फिल्म्स त्या गावांमध्ये प्रबोधनासाठी वापरतात. त्याच्यामुळे त्या पुणे शहरामध्ये किंवा मुंबईमध्ये शॉर्ट फिल्म्स इतक्या सहजपणे नाही दिसणार इतक्या गावांमध्ये दिसतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात. शॉर्ट फिल्म्स मगाशी म्हणजे रेणुकाताई म्हणला तसं एडिटिंगच्या बाबतीत किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आता गंमत अशी आहे की जवळपास प्रत्येक माणसाला सोशल मीडियावर स्वतःला मांडायची गरज निर्माण केली आहे. सोशल मीडियाची झाली असं म्हणणार नाही. त्यामुळे चित्रपट किंवा स्वतःला कुठली फिल्म रील्स कशा तयार करायच्या त्याचं काय असावं याचं हळूहळू त्यांना योग्य शिक्षण देणं पण गरजेचं बनत जाईल. म्हणजे आत्ता ज्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत त्यातल्या तुमची मुलं नोकऱ्या करतील तोपर्यंत 65% नोकऱ्या इतक्या वेगळ्या प्रकारच्या असतील की तुम्हाला त्या कशा असतील याचा अंदाजही लावता येत नाही. त्या नोकऱ्यांचं डेसिग्नेशन काय असेल तर त्यामुळे ते सगळं शिकून घ्यायची वेगळी गरज निर्माण झाली आहे. या दोन्ही आधीच्या सगळ्या प्रश्नांमधून माझा पुढचा थोडासा प्रश्न असा आहे की एकूणच सगळ्याचा वेग खूप वाढत चालला आहे. दीर्घकाळ विचारपूर्वक काहीतरी काम करण्यापेक्षा प्रश्न तुम्ही हा मुद्दा थोडासा मांडला रोज स्वतःला सतत प्रत्येक क्षणी प्रूव्ह करत असण्याला खूप महत्व आलं आहे. तर या सगळ्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे आणि या पुढच्या पिढीने म्हणजे तुम्ही या सगळ्याशी कसं कोपअप केलं या वेगाशी आणि पुढच्या पिढीने काय करायला हवं याच्याबद्दल थोडंसं सांगता आलं. पुढच्या पिढीने काय करायला हवं हा फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर बोलू तितकं थोडं पण मला असं वाटतं की आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः मी फेसबुकवर नाही आहे, इंस्टाग्रामवर नाही आहे किंवा कुठल्याही सोशल मीडियावर नाही. मी जरी यूट्यूबमध्ये शॉर्ट फिल्म्स माझ्या खूप असल्या तरी मी हे कुठलेही मीडियम वापरत नाही. आणि मला अनफॉर्च्युनेट या म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं तसा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. तर त्याच्यातला एक अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी मला वाटते की जे फेसबुक किंवा इंस्टाग्राम खूप वापरतात त्यांना सतत स्वतःला प्रूव्ह करायची एक इच्छा असते की त्यांनी ते इतकं बर्डन तयार होतं मनावर की नाही तुम्ही आज काय केलं आज मी हे कपडे घातले आज मी तिथे जेवायला गेले आज त्याच्यावर मैत्री केली कशाला वापरलं पाहिजे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. मला हे फार वाटतं किंवा म्हणजे दुसऱ्या माणसाने तुम्हाला ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही ते सगळे मीडियम्स वापरता याचं किती दुर्दैव आहे. तुम्ही तुमच्यात कॉन्फिडन्स नाहीये का तुम्ही कसं जगू शकता आणि काय वापरू शकता आणि काय कसं निर्णय घ्यायचा तुम्हाला याच्यात. तर तुम्ही पुन्हा तेच की हे मीडियम्स तुम्ही काय पद्धतीने वापरता आणि किती वापरता हे तुमच्या हातात आहे. हे कोणी तुम्हाला सांगून किंवा शिकवून किंवा हे होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स नाहीये तोपर्यंत तुम्ही काही तुम्हाला हत्यारं दिली तरी तुम्ही त्याचा म्हणजे चुकीचा वापर होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणाली तसंच आहे की आम्ही दोघी फार कमी असतो सोशल मीडियावर आणि मला मी कालच माझ्या एका ऍक्टर मैत्रिणीशी याच्याविषयी गप्पा मारत होते आणि ती मला म्हणाली की सध्या कामं कशाच्या जीवावर मिळतात तर तुम्हाला किती लाईक्स आहेत इंस्टाग्रामवरच्या तुमच्या पोस्टवर याच्यावर तुम्हाला कामं मिळतात तुला किती फॉलोअर्स आहेत आणि तुला किती लाईक्स आहेत. तर मी तिला म्हणलं मी इन्स्टा खूप कमी वापरते मला खूप कमी फॉलोअर्स आहेत. तिला खूप फॉलोअर्स होते आणि म्हणलं तू गेल्या कित्येक वर्षात ज्या काही फिल्म्स केल्या असेल जवळजवळ तिप्पट फिल्म्स मी केलेल्या स्वतः. मी तिला म्हणलं नेमकं मग कशाचा परिणाम होतो तर ती म्हणजे तुझं काम बघून लोक तुला बोलवतात आणि मला माझ्या इन्स्टाच्या फॉलोईंग किती आहे त्याचं हे बघून लोक बोलवतात. तर मी तिला म्हणलं ह्याचा अर्थ कामाची क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ फॉलोअर्स वाढवणं कदाचित गरजेचं म्हणजे कामाची क्वालिटी आपण वाढवूया. हा सध्याच्या काळाचा दोष आहे असं मला वाटतं. लाईफ खूप फास्ट झालं आहे सगळं खूप फास्ट टेक्नॉलॉजीसाठी वाढती आहे पण आपण आपली पेस्ट
टाकत नाही, ते सगळं सुपरफिशियल आणि उथळ असतं असं मला वाटतं, त्यामुळे आम्ही ते फार वापरत नाही. आम्ही आम्हाला आवडणारं काम करतो, ते मनापासून करतो, ते जितकं शक्य तितक्या आपल्या कपॅसिटीने त्याच्यात मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करतो. ते लोकांना आवडतं ते लोक आपोआप त्याला अप्रोच होतात, लोक ते उचलतात आणि लोक ते अप्रिशिएट करून ते एकमेकांमध्ये सांगून ते काम उचलत जातो. त्यामुळे सोशल मीडिया हा माझ्यासाठी फार आमच्या दोघींसाठी राहतात, आम्ही फार त्याला महत्त्व देत नाही आणि फास्ट जगावं असं आम्हाला दोघींना वाटत नाही. पण यश आणि पैसा याच्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व कायम आम्ही दोघींनी दिलं नाही, तर मग ग्लॅमरस गर्ल्स केल्या असत्या, कॉम्प्रोमाइझिंग कामं केली असती आणि पैशाच्या मागे लागलो असतो. तो ते कधीच आमचं दोघींचंही ध्येय नव्हतं. पैसे कमी मिळाले तरी चालते, कामं कमी मिळाली तरी चालते, पण स्वतःला आवडेल असं काम करू. त्यामुळे फास्ट लाईफचा भाग आम्ही दोघी अजूनही नाही आहोत, आजच्या काळामध्येही नाही आहोत. दुर्दैवाने आमच्या फील्डमध्ये हे खूप दिसतं, कारण एकतर सुपरफिशियल गोष्टी सध्या सिरियल्समुळे आल्यात असं काही प्रमाणात मला वाटतं. सध्या एखादी सिरियल करतात नटनटी आणि अचानक सेलिब्रिटी बनतात आणि अचानक त्यांना खूप ग्लॅमर येतं, हजारो लोक त्यांच्या मागे असतात आणि रोज तुम्ही त्यांचे फोटो पाहता, इकडे पाहता तिकडे पाहता आणि सेलिब्रिटी म्हणून ते स्वतःला फिरवतात. ते सगळं फार दुर्दैव वाटतं. 25-25, 30-30 वर्ष या क्षेत्रात आम्ही अनेक जण काम करत आहोत आणि केवळ हे असं सिरियलच्या माध्यमातून पटकन लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे त्या मनाने आमचं काम पोहोचलं जात नाही. आणि हे लोक जे सिरियलच्या माध्यमातून पटकन पोहोचतात ते एकदम स्वतःला फार भारी समजतात, फार काहीतरी झाल्यासारखे समजतात. तर ते सगळं खूप उथळ आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी नाही असं मला वाटतं. आणि या फील्डमध्ये ते मात्र अगदी अनफॉर्च्युनेट आहे, सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर केला तो असं ठामपणे जसं पुढच्या पिढीविषयी म्हणत होता तसं मला खरंच जेन्युइनली वाटतं की पुढची पिढी ही शेवटी त्यांच्या आधीच्या पिढीला बघूनच शिकणार. त्याच्यामुळे म्हणजे मी माझा अनुभव सांगते ते म्हणजे मी स्वतः सोशल मीडियावर काय शून्य आहे, काहीच नाही आहे. त्यामध्ये माझा मुलगा थोडंफार फेसबुक किंवा इंस्टावर आहे, पण त्यालाही याचं लक्षात आलं की ही नाही तर तिला पण ही सोशल मीडियावर इतकी ऍक्टिव्ह नसून सुद्धा तिला लोक खूप ओळखतात आणि लोक तिचं खूप कौतुक करतात. त्याच्यामुळे त्यालाही फार त्या सोशल मीडियाचं कौतुक राहिलेलं नाही. तर मला वाटतं की हे निदान मी माझ्या मुलापर्यंत पोचवलं हे तरी खूप झालं, आणखी त्याच्यावर त्यांनी चार मित्रमंडळी खूप जर हे शिकली तर पाहिजे. सगळ्याच्या मागचा थोडासा एक मुद्दा असा आहे की डिजिटल नेटिव्ह आणि डिजिटल इमिग्रंट असे दोन जगाचे भाग आहेत आता असं डग्लस कशॉफ नावाचा लेखक म्हणतो. तर आपण सगळे डिजिटल इमिग्रंट आहोत, कारण आपण जन्माला आलो ते मोबाईल हातात घेऊन आलो नाही, पण डिजिटल नेटिव्ह आहेत ते हातात मोबाईल घेऊनच साधारण 90 नंतर 2000 नंतर जन्माला आले. त्यांना त्यांची जगाची लोकसंख्या आता 700 ते 750 कोटी आहे आणि लहान मुलं साधारण टीनेजर्स असा विचार केला तर साधारण 130 कोटी आहे. आणि त्यांना म्हणजे कॉम्पिटिशन किती वाढली आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला आपल्या शाळेमधल्या मित्रमैत्रिणींच्या पुढे किंवा नातेवाईकांच्या पुढे एवढीच साधारण आपल्याला कॉम्पिटिशन होती आणि तेवढंच म्हणलं जायचं की तो भाऊ कसा तुझ्यापेक्षा हुशार आहे किंवा असं काहीतरी. पण या मुलांना रोज सकाळी उठल्यानंतर एवढ्या सगळ्या ओपन प्लॅटफॉर्मवर सतत कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागतं, कारण त्यांना माझं अस्तित्व आहे असं त्यांना ओरडून ओरडून ते जगाला सांगायला लागतं आणि त्याच्यामुळे ते हिंदुस्थानी माऊलचं प्रकरणमध्ये खूप गाजलं होतं. तर अशी सगळी प्रकरणं खूप का गाजतात, कारण त्यांना त्यांचे आदर्श आत्ता देविका म्हणली तसं त्यांना खूप सारे लाईक्स किंवा फॉलोअर्स म्हणजे 1,50,000 लाईक्स असलेल्या माणसाच्या मागे किंवा फॉलोअर्सच्या मागे ते जातात, त्यांना दुसरं काही दिसत नाही. पण याच्यावर माझा थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की तुमच्या बरोबरचे लहान तुमच्या पिढीतले सर्व कलाकार त्यांच्याशी तुमचे या विषयावर मला इथे कोणाची नावं अपेक्षित अर्थातच नाही आहेत, पण अशा काही चर्चा होतात का आणि किंवा इतरही समाजातल्या लोकांशी आणि त्याच्यामुळे तुमच्या विचारांचा त्यांच्यावर म्हणजे जर तुम्ही मुलाचं सांगितलं तसा परिणाम होतो का किंवा अशी चर्चा तरी कितपत होत आहे की तुमची उदाहरणं बघून सहकलाकार सांगतात की हो तुमच्याकडे बघून आमचं पण कमी झालं मगाशी म्हणलं तसं नाही परिणाम होत त्याचा. म्हणजे मला असं वाटतं की आमच्यासारखे खूप कमी लोक आहेत या क्षेत्रामध्ये आणि तो आमचा चॉईस आहे दोघींचा आणि त्यामुळेच कदाचित त्या सगळ्या रॅटेसमध्ये आम्ही दोघी नाही आहोत. म्हणजे मला आजकालची मुलं आपण खरंच बघतो की 4-5 वर्षाची मुलं सुद्धा ऑनलाईन शाळा करतात, माझी मुलगी 8 वर्षाची
शिकायची की ऑनलाईन शाळा करते. पण आम्ही मी आणि माझा नवरा दोघांनी पहिल्यापासून असं स्टँड घेतलं की ठराविक काळच तिला तो मोबाईल किंवा तो टॅब जो काही असेल तो द्यायचा. आणि समजा तिच्या बरोबरीच्या 10 मुलांना तिच्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजी कळत असेल तर कळू दे, तिला नाही कळली तरी चालेल. त्या रॅटरेसमध्ये नाहीच तिला घालायचं. काही बिघडत नाही तुम्हाला थोडंसं कमी माहिती असेल आत्ता, पण पुढे जाऊन त्या सगळ्याची माहिती की तिचा विषय ती आत्मसात करेल, ती त्याच्यात अभ्यास करेल. पण आत्ता केवळ 10 जणांना ते सगळं येत आहे आणि मला येत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण रॅटरेसमध्ये नाही पडायचं. आणि खरंच आमच्या बाबतीत जी काही मुलं तुम्ही म्हणलं तसं जी तरुण मुलं आहेत ती आत्ता त्याच्या सगळ्याच्या मागे आहेत. आणि त्या ओरडून ओरडून कन्व्हिन्स करून करून मी सांगत असते की या सगळ्याला काही अर्थ नाही, पण नाही त्याचा परिणाम होते. त्यामुळे हे सगळं कुठेतरी बदलत जाणार आहे. आमच्यासारखी लोक ही कदाचित कोटाला पोचण्या इतकीच असणार आहेत, पण ती असणार आहेत आमच्यासारखे ही काही जण. मला त्याच्यात एक अनुभव ऍड करावासा वाटतो की आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तर ऑस्ट्रेलियाला माझ्याकडं म्हणजे मी सगळ्यात स्वयाने मोठी होते आमच्या टीममध्ये आणि बाकी सगळे तरुण मंडळी होती. तर ते सगळेजण ऑस्ट्रेलिया एन्जॉय करण्याच्या वजी सगळे फोटो काढून फक्त फेसबुकवर टाकणे हे असं तर मग शेवटी मला इतका त्याचं अस्वस्थ व्हायला लागेल की शेवटी मी त्यांना सांगितलं काय हे चाललंय, आपण काय करतोय, तुम्ही काय करताय. मग त्यांच्या एकदा लक्षात आलं की खरंच आपण ऑस्ट्रेलियात राहणार. मी म्हणलं हे बघितलं का तुम्ही, ते बघितलं नाही आम्ही फोटो काढतो. पण मग नंतर त्यांच्या हळूहळू पायऱ्या आणि त्या ट्रिपच्या शेवटी लक्षात यायला लागलं की नाही खरंच ही म्हणते ते बरोबर आहे, आपण हे एन्जॉय करायच्या होती ते का करत असतो. शेवटी का होईना, पण ते मुलं फोटो काढणं त्यांचं कमी झालं. हा मुद्दा मी कधीतरी मागे पण म्हणल्याच आहे, हा मुद्दा अशासाठी महत्वाचा आहे की फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर किंवा व्हॉट्सअपचं ऍडिक्शन अशाबद्दल मी कधी बोलते तेव्हा जर मुलं टीनेजर्स किंवा शाळा कॉलेजमध्ये असतील तर ती म्हणतात की मॅडम तुम्ही सांगताय हे सगळं चांगलं आहे पण माझी आई व्हॉट्सअप खूप बघते त्याला मी काय करतो, तर माझं ऐकायला तिला वेळ नसतो. तर मला वाटतं रेणुकाताईंनी हे खूप महत्वाचं सांगितलंय की त्यांनी स्वतः ते वापरलं नाही तेव्हा तुम्हाला सांगण्याचा थोडाफार अधिकार प्राप्त होतो की तुम्ही पण ते वापरू नका, उदाहरण आदर्शाचे घालून द्यायला लागतात. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स याचा कधी प्रॉब्लेम आला का? ऍक्च्युली नाही आला, कारण अख्खं कुटुंबच याच्यात काही इन्वॉल्व्ह आहे. आई माझ्या मावशीला कायम प्रोडक्शन बघायची, त्याच्यानंतर माझे वडील कित्येक वेळा मावशीला फायनान्सेसमध्ये मदत करायचे, आम्ही तर त्याच्यातच होतो. आणि नंतर आमचं लग्न झाल्यानंतर माझा आता नवरा सिनेमॅटोग्राफर आहे, म्हणजे कॅमेरा करतो, त्याच्यामुळे तोही या फील्डमध्ये. त्याच्यामुळे असं कधी काही झालं की वर्क आणि लाईफ बॅलन्स फार करावं लागलं, कारण आम्ही त्या मुलाने समजुतीनेच घेतलं की बाबा मी काम करत असेल मी खूप बिझी असेल तर तू थोडा मोकळा राहा, किंवा तो बिझी असेल तर मी थोडा वेळ मोकळा नाही ठेवू. कारण तिथे म्हणजे मुलं वाढत झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आई वडिलांनी घेतलीच पाहिजे. त्याच्यामुळे त्या मुलासाठी तुम्ही जे बेस्ट करू शकाल तुमचं काम आणि बाकी सांभाळून तसंच आत्तापर्यंत मॅनेज करता आलं आणि इतका आयुष्यात कधी कॉम्प्लेक्स आणि प्रॉब्लेम नाही झाला. काही प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते, कारण आता ताईचा मुलगा मोठा झाला आहे आणि त्यामुळे तो ग्रॅज्युएशनला आहे आता. आणि त्यामुळे ताई जेव्हा आमचे मला लहान होता तेव्हा आमचं खूप मोठं कुटुंब होतं आणि त्यामुळे तिला जास्त सपोर्ट मिळाला. त्यामुळे आणि माझी मुलगी आत्ता लहान आहे आणि आम्ही दोघं आणि ती असे आम्ही राहतो. आई वडील माझे खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांच्यामुळेच मी शूटिंग करू शकते कारण त्यांच्याकडे माझ्या बऱ्याचदा मुलगी असते माझी. पण काही प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते मला आणि माझ्या नवऱ्याला. मला असं म्हणजे तिथे माझा फार महत्त्वाचा आयुष्यातला मुद्दा मी नेहमी सगळीकडे म्हणत असते तो म्हणजे मी माझ्या नवऱ्याचा चॉईस केला तेव्हा माझं ठामपणे असं मत होतं की आपण इक्वॅलिटीने जगायचं दोघांनी. तेव्हा जेव्हा मी काम करते तेव्हा तू घर सांभाळायचं, जेव्हा मी घर कामात बिझी तेव्हा मी घर सांभाळेल आणि ते आम्ही दोघं करतो. अनेक वेळेला मला अगदी आठवतं सुरुवातीच्या काळामध्ये मी शूटिंग्सना जायची तेव्हा तो आलेल्या नातेवाईकांचा मी स्वयंपाक करायचा, सगळं आवरायचा, कित्येक वेळेला फरशीवर सांडलेलं फरफट अजून सुद्धा त्यांनी पुसलेलं आहे. आणि मग माझ्या सासूबाई त्याला ओरडायची की अरे असं तू करतो नको, बरं नाही तिथं चार माणसं पुरुषांनी असं पुसलेलं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही मांडलेलो आहे त्यासाठी. किंवा अनेक वेळेला नातेवाईक येणार तर सासू सासऱ्यांचं असं थोडंसं असायचं की तू आहेस ना घरामध्ये, तर माझ्यापेक्षा तो ठामपणे सांगायचं की मी आहे ना, ती नसली तरी काय फरक पडणार आहे. तर हा बॅलन्स कुठेतरी पुरुषांनी अजूनही बायकांना सपोर्ट म्हणून करावाच लागतो असं मला वाटतं. आणि त्याचबरोबरीने मला असं वाटतं की जसं पुरुषांकडनं आपण सपोर्ट एक्सपेक्ट करतोय तसं अनेक
स्वतः डॉक्युमेंटरीज बनवतो, तू सिनेमे बनवतो, कित्येक वेळेला असं होतं की पुरुषांना सुद्धा कमवण्याचं प्रेशर लागलं जातं. म्हणजे पुरुष म्हणलं की कंपल्सरी त्यांनी ठराविक पगार घेऊन आणलाच पाहिजे आणि त्यांनी कमवलंच पाहिजे. मी माझ्या चॉईसनी कमवेन किंवा न कमवेन तो माझा चॉईस आहे. जर तुला चॉईस आहे तर पुरुषांना चॉईस पाहिजे. कित्येक पुरुषच असे आहेत की जे असं म्हणतात की मला नाही नोकरी करायची, मी घरचं मागतो, तुझा नोकरी करसा. तुम्हाला चालणार आहेत का असे पुरुष? तर कित्येक मुली नाही म्हणतात. आजही लग्न करायला जाऊन मुली म्हणतात की नाही नाही नवऱ्याने व्यवस्थित नोकरी केली पाहिजे, आम्ही आम्हाला करू किंवा न करू. तर तो चॉईस तुम्ही पण केलं पाहिजे. त्याला जर घर सांभाळायचं तर थांब बाबा, तू घरी मी करते कमाई आणि मी घर चालवते. हे स्वातंत्र्य दोघांनी एकमेकांना दिलं तर कार्यकाची कसरत कमी होईल. आणि सुदैवाने आमच्या दोघांचे नोकरी त्या बाबतीत थोडे सेन्सिबल आहेत. अशी देविकाने नृत्याचं सांगितलं, तसं तुमच्या दोघींमध्ये लोकांना माहिती नसलेला असा कुठला भाग आहे का? म्हणजे ऍक्च्युली अभिनय करते म्हणजे त्याचं गाणं यायला पाहिजे, नाच यायला पाहिजे असं एक गृहीत धरलं जातं. पण तसं मला काही येत नाही, मला फक्त अभिनय येतो आणि कॉपी करते. माझ्या बाबतीत प्रॉब्लेम हा आहे की मला माझं गणित फारच कच्चं आहे आणि मला मॅप्स सुद्धा कळत नाही. त्यामुळे मला मी मॉलमध्ये जरी गेले तरी मी कुणाला तरी सोबत घेऊन जाते, कारण मला बाहेर आल्यानंतर आपल्याला उजवीकडे जायचं होतं की डावीकडे जायचं होतं इतकं सुद्धा कळत नाही. मी फार हरवते आणि कुठल्याही दुकानात गेलं की अजूनही बोर्डांवर मला पोहोचावे लागतात गणित. तेव्हा तो एरिया माझा फार वीक आहे आणि त्याची जरा थोडीशी पंचायत आहे. शक्तिशालीवरून सांगायचं झालं तर असं आहे की माणसाच्या उत्क्रांतीत पहिल्यापासून आधी मानवाला कुठेतरी भाला फेकून शिकार मिळवायची असं त्याच्याकडे काम असायचं पुरुषाकडे. आणि त्यामुळे कुठल्या दिशेला जनावर आहे त्याचा वेध त्याला घ्यायला लागायचा. त्यामुळे त्याला ती दिशा आणि ते सगळं ज्ञान त्याला खूप पुरुषाला खूप वर्ष होतं. शेतीप्रधान संस्कृतीमध्ये नंतरही बायका घरात किंवा शेतीतच काम करत होत्या आणि त्या मानाने बायका गाडी चालवायला लागल्या. म्हणजे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर त्याला अजून 100-150 वर्ष सुद्धा झालेली नाहीये. आणि जेव्हा बायकांना दिशा कळत नाही असा आरोप सरसकट केला जातो किंवा बायकांना गाडी चालवता येत नाही, तेव्हा पुरुषांनी स्वतःकडे एकदा बघायला आलो की आपला मेंदू किती उत्क्रांत झालाय या सगळ्या. वाईट वाटून काहीतरी सादरीकरण तुम्ही कराल का? पण त्या म्हणजे गाणं किंवा काही वाचन काही तुम्ही ठरवलं असेल. नागराज मुंडोळेची कविता आहे, त्याचं पुस्तक आहे स्वतःचं कविता आहे, पुस्तकं त्यांनी छापली आहेत आणि मला त्याच्या कविता फार आवडतात. ही माझी एक आवडती कविता मी वाचून दाखवते. उन्हाच्या फटाली डोकतो या सनातन बाहेर ख्याली उन्हाला घाबरून, या सनातन बाहेर ख्याली उन्हाला घाबरून, तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतलं शोभिवंत बोलसाय. या सनातन बाहेर ख्याली उन्हाला घाबरून, तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतलं शोभिवंत बोलसाय. आणि लाचारपणे मागते आहेस सावली या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी. या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी का देते आहेस एका आभारणाऱ्या मनस्वी विस्ताराला मूठ माते. का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं वेषानं फुलत नाहीस? का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं वेषानं फुलत नाहीस? मला ही फार आवडते कविता आणि ही एका पुरुषाने लिहिलेली फार फेमिनिस्ट कविता आहे असं मला वाटतं की त्या परंपरेतून बाहेर पडून आणि त्या सगळ्या कटाविरुद्ध उन्हाच्या किंवा त्या सनातन तू का फुलत नाहीस ही माझी आवडती कविता. धन्यवाद, कारण मलाच खूप टेन्शन आलं होतं ते मी आधीच मान्य केलं. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नृत्याबद्दल विचारायचं होतं. खरी आवड त्या
लक्ष देऊ शकले नाही. पण सुदैवाने लॉकडाऊन मध्ये जेव्हा फिल्म्स कमी झाल्या, काम कमी झालं आणि घरात जास्त होते, तेव्हा मी माझा ऑनलाईन कार्यक्रम केला डान्सचा. मी अजूनही डान्स करते, मी प्रॅक्टिस मध्ये आहे अजूनही व्यवस्थित आणि व्यवस्थित शिकते आहे अजून डान्स. संपूर्ण काळामध्ये आम्हाला जे दाखवायचं होतं ते सगळं ऑथेंटिक दाखवायचं होतं.
त्याच्यामुळे आम्ही अनेक संस्थांमध्ये चौकशा केल्या जिथे आम्हाला रिअल प्रॉस्टिट्यूशनशी गप्पा मारता आल्या. तर तिथे अनेक बायका आमच्या समोर आल्या, तिथे जाऊन त्यांनी आम्हाला त्यांचे अनुभव सांगितले आणि काय पद्धतीने त्या प्रॉस्टिट्यूशन मध्ये आल्या हेही खूप सांगितलं. ते कित्येक वेळा असं झालं कोणीच आपल्या मनाने आलेलं नव्हतं. तिथे काही ना काहीतरी परिवारावर किंवा त्यांच्या कुटुंबावर दडपण आलं किंवा काहीतरी त्रास झाला किंवा जबरदस्ती कोणीतरी त्यांना त्याच्यात ढकललं गेलं, असे सगळे अनुभव होते त्यांचे. मग हे सगळे अनुभव कलेक्ट करून मग ते दोघी नावाचं स्क्रिप्ट तयार झालं आणि अर्थातच त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडे बघून मला त्याचा एक फायदा झाला, कारण मी सायकोलॉजी घेऊन म्हणजे त्यांच्या मानसिकताचा विचार केल्यामुळे ती कॅरेक्टर पुढे कसे डेव्हलप करायची याच्यासाठी मला त्याचा उपयोग झाला, म्हणजे त्या संपूर्ण मीटिंगचा किंवा त्या बायकांशी बोलून. त्याच्यात एक सीन आहे बघा, ती मुंबईहून येते आणि आई समोर उभी राहते आणि त्या दोघींच सुंदर सीन आहे तो, त्या सीन विषयी जरा. हो, ऍक्च्युली त्या सीन विषयी सांगायचं म्हणजे तो सीन खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आल्यानंतर एखाद्या मुलीला असं वाटलं असेल की खूप बोलावं आईशी, किंवा आईला बोलावं असं वाटत असेल की मुलीला काय तू कशी आहेस वगैरे विचारावं, पण ते मोमेंट्स इतके क्रिटिकल आणि असे नाजूक होते की ते म्हणजे असं होत नाही की तुम्ही येऊन फटाफटा फटाफटा बोलाल. आणि ती काय बॅकग्राऊंडमधनं येते, काय परिस्थितीमधनं येते हे फार महत्वाचं होतं. त्याच्यामुळे तिथे तिथे अनावश्यक डायलॉग्स घालून तो सीन त्या सीनचं माध्यम करणं आणि श्रीला मशीन नको होतं अजिबातच. त्याच्यामुळे ती म्हणाली की हा हा संपूर्ण सीन एकही शब्द न बोलता आपण काम करायचं याच्यामध्ये. त्याच्यामुळे नुसतं अभिनयातलं किंवा नुसतं डोळ्यातलं किंवा नुसतं चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरनं हा अख्खा सीन जवळजवळ 2 मिनिटाचा सीन आहे तो मोठा सीन आहे, कारण मी गावात येते त्याच्यानंतर बहिणीला भेटते, वडिलांना भेटते, आईला भेटते आणि त्या बारक्या मुलाला म्हणजे भावाला भेटते. या संपूर्ण सीनमध्ये एकही डायलॉग नाही, फक्त मूक अभिनय आहे आणि तो त्यामुळे मला वाटतं की तो खूप जास्त इफेक्टिव्ह झालाय. फार त्या बाबतीत मला कौतुक वाटतं. आज आम्ही अनेक ठिकाणी कामं करतो बाहेर आणि कामाची पद्धत जनरली शूटिंगमध्ये अशी असते की 15 दिवस आधी आम्हाला स्क्रिप्ट दिली जातात किंवा काही ठिकाणी आयत्या वेळेला हातात स्क्रिप्ट दिली जातात, ते सीन आम्ही पाठ करतो आणि तिथे लगेच ते परफॉर्म केलं जातं. एकदा कधीतरी दिग्दर्शकाची आणि आमची भेट होते 15 दिवस आधी, त्यानंतर दिग्दर्शक भेटत नाही, बाकीचे ऍक्टर्स भेटत नाही, डायरेक्ट आम्ही सेटवर असतो आणि डायरेक्ट सीन करत असतो एक रिहर्सल करून. सुमित्रा मावशींची कामाची पद्धत खूप वेगळी होती. ती कायम असं म्हणायची की जेव्हा तिचं प्रोजेक्ट आम्ही करतो तेव्हा बाहेरचं कुठलंही काम घ्यायचं नाही, त्यामुळे 2-3 महिने केवळ तिच्या प्रोजेक्टवर काम करायचो. मग ती जेव्हा सीन लिहायची तेव्हा काही तर कित्येक वेळा ती लिहून घेतलेले ती सांगताना सीन्स, तर इतपासून प्रोसेस सुरू व्हायची आमची की ती डिक्टेट करायची सीन, आम्ही ते स्क्रिप्ट लिहून घ्यायचो तिच्याबरोबर, ते 50 वेळा तरी वाचलं जायचं. आम्ही एकत्र जेव्हा भेटायचो तेव्हा खूप मीटिंग्स व्हायच्या, प्रत्येक मीटिंगला ऍक्टर्स तिथलं ते बाकीचं कॉस्ट्युमवाले असतील, सेट प्रॉपर्टी करणारे लोक असतील, टेक्निशियन्स बाकी असतील, कॅमेरामन असेल, प्रत्येकाने प्रत्येक मीटिंगला यायचं, त्या स्क्रिप्टवर भरपूर चर्चा करायची, ते संपूर्ण कॅरेक्टर्स आणि ते स्क्रिप्ट आत्मसात करायचं आणि मग महिन्याने आम्ही सेटवर जायचो, तिथे मध्ये नंतर परफॉर्म केलं जायचं. या पद्धतीने आजकाल कोणीही काम करत नाही, त्यामुळे मुळात आम्हाला स्क्रिप्ट खूप चांगलं माहिती असायचं, मुळात त्या विषयाचा अभ्यास खूप चांगला झालेला असायचा आणि मग खरंच तो सीन पण फार सुंदर तुम्ही म्हणाला तसं बघितला की ते इमोट कसं केलं जातं, तर सुमित्रा मावशी इतकं बॅकग्राऊंड तयार करायची आम्हाला, अशा पद्धतीने आज कोणीही काम करत नाही, तीच फक्त त्या पद्धतीने काम करायची. एकदा
देविका आणि येडेकर यांचं खूप मनापासून आभार. आणि तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून, आणि फॉर्च्युनेटली त्यांना कुठलेही आज हे नव्हते, शूटिंग झाली काही काम होतं. खूप छान वाटलं आणि खूप छान गप्पा रंगल्या. आणि खरं सांगायचं तर मी पण त्याच्या खूप जवळ आहे, पण हे सगळं जेव्हा मी ऐकत होते तेव्हा मी सगळं नव्याने ऐकत होते असं मला वाटलं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सांगितलाच, उल्लेख केलाच, पण तिचे त्यांचे आई वडील ते माझे मामा मामी आहेत, आणि त्यांचा सपोर्ट पण त्यांना खूप छान मिळाला आहे, आणि त्यांनी त्यामुळे सगळं करू शकले असं मला पण वाटतं. कारण घरची बॅकग्राऊंड तशी असल्याशिवाय इतकं सहजपणे काम करताना अवघड. पण दोघींनाही पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि परत आम्ही जेव्हा बघू तेव्हा माइंडसेटवर याद असते. आणि एखादी कार्यशाळा आमच्या लोकांबरोबर घेतली, एखादा थेरोपेटिक काहीतरी राऊंड किंवा तुमच्या दोन तीन फिल्म्स आम्ही छोट्या छोट्या दाखवून त्याच्यावर चर्चा केली तरी आवडेल आम्हाला त्या बाबतीने. सो मनापासून धन्यवाद. आणि भेटूया परत पुढल्या शनिवारी, भेटूया आपण पुढल्या शनिवारी, आपण ग्रोथ माइंडसेट याविषयी बोलणार आहोत. आणि आलया निसर्ग तो विषय मांडणार आहे, सायकोलॉजिकल विषय आहे सगळा, पण आपण त्यावेळी भेटून भेटणार एकच. मला या दोघींमधनं एक खूप छान जाणवलेली गोष्ट अशी आहे की खूप वेळेला ज्या सेलिब्रिटीज असतात ना त्या पॉलिटिकली करेक्ट फार बोलत राहतात आणि कुंपणावर खूप असतात, आणि ह्या दोघींनी त्यांना जे वाटतं ते इतक्या प्रामाणिकपणे सांगितलं ना, असं खरंच खूप आवडलं. आपण चहा घेतल्याशिवाय जाऊ